आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय आदिमाया शक्तीचा. आदिमाया शक्तीचा आपण जागर करतोय. आदिमाया शक्तीच्या नावानं आपण उपास धरतोय, म्हणजे नवरात्र धरतोय. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशा अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. प्रत्येक ठिकाणी नवरात्र उत्सव हा साजरा केला जातोय. हा श्री शक्तीचा जागर आहे. परंतु बांधवांना आज आपण अशा गावाचं रहस्य जाणणार आहोत. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असणारं असं एकमेव गाव आहे की बांधवांनो, त्या गावामध्ये काळभैरवनाथांचं एक सुंदर असं मंदिर आहे आणि या काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये नवरात्रीचा उपवास धरतात, म्हणजे नवरात्र धरतात. परंतु ज्यानं ज्यानं हा नवरात्र उपवास धरलाय ते काळभैरवनाथांचे भक्त नऊ दिवस रात्रंदिवस हे भक्त बसतच नाहीत, जमिनीला पाठणं टेकवत नाहीत. आणि विशेष बांधवांना हे सगळं रहस्य जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. ते गाव आहे तरी कुठं? आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशा आम्हाला एक कमेंट नक्की द्या. कारण बांधवांनो, आपण कुठल्याही मंदिरात जा, काळभैरवनाथांचं दर्शन हे पहिलं घ्यावंच लागतो. कारण अखंड विश्वाचं रक्षण करण्याची जबाबदारी काळभैरवनाथांच्यावरती आहे. संपूर्ण देवी देवतांचीच रक्षण करण्याची जबाबदारी काळभैरवनाथामध्ये आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी आदिमाया शक्तीची मंदिरं आहेत बांधवांनो, त्या त्या ठिकाणी काळभैरवनाथ रक्षण करता म्हणून त्या ठिकाणी आहेत. या महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये काळभैरवनाथांची मंदिरं आहेत. ज्यांनी अखंड विश्व निर्माण केलं ते आदिनाथ आणि देवादेव महादेवांनी तिसरा डोळा उघडा करून ही काळभैरवनाथ शक्ती निर्माण केली. तर बांधवांनो चला पाहूया ते कोणतं गाव. मी हनुमंत पवार धारकरे, तुम्ही पाहताय मराठी मोठमोठी न्यूज. तर बांधवांनो सातारा आणि या साताऱ्यामधलं वाई तालुका आणि या वाई तालुक्यातलं पांडे नावाचं गाव. हा गाव तसं छोटं, 350 घरं जास्तीत जास्त असतील, लोकसंख्या 2500 ते 3000 असेल. आणि याच गावामध्ये बांधवांनो काळभैरवनाथाचं सुंदर असं मंदिर आहे, अतिशय सुंदर गावाचं वैशिष्ट्य. तर बांधवांनो या गावामध्ये फार मोठी एकजूट आहे. बघा, दुसरं कुठलं मंडळ नाही, एकच मंडळ या गावामध्ये, एवढी एकजूट. सर्व जाती धर्माची लोक या गावामध्ये राहतात. या गावामध्ये बांधवांनो मुस्लिम बांधव सुद्धा आहेत आणि या मुस्लिम बांधवांची एक मस्जिद सुद्धा आहे. फार एकोप्यानं राहणारं हे गाव. तर या गावामध्ये बांधवांनो उभं राहून नवरात्र करण्याची परंपरा, शेकडो वर्षाची अखंडित अशी परंपरा जपणार हे गाव. नवरात्रीमध्ये बांधवांनो ज्यावेळी घट बसतात त्यावेळी बांधवांनो ज्यानं ज्यानं नवरात्रीचा उपास धरलाय, ज्याची ज्याची ही परंपरा आहे, ज्यानं काळभैरवनाथाला नवस केलाय, ते व्यक्ती त्या ठिकाणी येतात. अहो सगळ्या लोकांची कपडे एकच असतात. बघा, पांढरी पायजामा शर्ट टोपी आणि हातात काठी. नऊ दिवस बांधवांनो जमिनीला पाठत नाही टिकत हो, घट बसलं की उपास चालू झालं. आणि विशेष म्हणजे बांधवांनो थोडासा आराम तर पाहिजे लो, त्यासाठी बांधवांना त्या ठिकाणी झोपाळे या मंदिरामध्ये बांधलेले आहेत. बघा, जरा आराम करायचा असेल तर असं डोकं आपलं टेकवायचं, परंतु जमिनीवरती एक पाय पाहिजे. एवढं कडक परंपरा हो. त्या नवरात्रीचा उपास धरताना विचार करा, पायऱ्या चढायच्या नाहीत, गटार ओलांडायचं नाही, अशी ही परंपरा. अहो सकाळची 9 वाजता आरती असती. बघा, धूप आरती, भैरवनाथाची पालखी निघते. गावातली जेवढी बी मंदिरं आहेत त्या ठिकाणी त्या मंदिरात ती दुपारती केली जाते. बघा, सगळी नवरात्री धरणारी उपास धरणारी मंडळी त्याच्याबरोबर असतात. हातात काठी, सगळ्यांचा ड्रेस सारखा. आणि ज्या वेळेला पालखी चालते त्यावेळेला काळभैरवनाथांचा गुणगान त्या ठिकाणी गायलं जातं. काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर त्या ठिकाणी केला जातो. दुपारी परत सगळी ही नवरात्र धरणारी मंडळी मंदिरात येतात, फराळाचं करतात, थोडासा आराम करतात आणि परत 4 वाजता हातपाय धुवून बांधवांनो मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या जातात. संध्याकाळी 8-9 वाजता घरी जाऊन आपापलं फराळ घेऊन येतात फराळात. आणि परत बांधवांनो रात्रीच्या 10 वाजता परत बघा धूप आरती निघते. गावातल्या मंदिरांना फेरी घातली जाते. सगळ्या ठिकाणी धूप आरती केली जाते. काळभैरवनाथांचा गजर केला जातो. बांधवांनो एवढा मोठा विश्वास काळभैरवनाथांच्यावरती. अहो या 9 दिवसाच्या काळामध्ये जर कोण उपास धरणारा आजारी पडला ना, बांधवांनो ध्यान देऊन ऐका. इच्छाशक्ती किती प्रबळ, विश्वास किती प्रबळ काळभैरवनाथांच्यावरती. जर एखादा व्यक्ती आजारी पडला ना उपास धरणारा, तर बांधवांनो तो औषध घेत नाही हो,
कारण त्याचा विश्वास असतो काळभैरवनाथांच्यावरती। तो म्हणतो की जन्म देणारा भी तूच आणि मारणारा भी तूच, तूच काय कर आता करायचे ती। काळभैरवनाथाचा तो अंगारा आपल्या माथी लावला जातो आणि आजार पळून जातो। बांधवांना या ठिकाणी सांगायचं, देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला पाहावयाचं असेल तर या पांडे गावामध्ये या आणि या ठिकाणी नवरात्र उत्सव कसा असतो ते पहा। की विज्ञाना भी कोडं पडावं की ही 9 दिवस लोक कशी खाली बसत नाहीत म्हणजे झोपत नाहीत। विचार करा, 9 दिवस प्रत्येक क्षण काळभैरवनाथांचं नामस्मरण या लोकांच्या मनामध्ये असतं। बांधवांना या ठिकाणी ही जी परंपरा आहे ती शेकडो वर्षाची, की ज्यानं नवरात्रीचा उपास धरला त्याचं आता वय झाला असेल तर बांधवांनो त्याची परंपरा चालवण्याचं काम त्याचा मुलगा पुढे करतो, म्हणजे घरातली कोणती भी व्यक्ती पुढे करत ते उपास उजवतात आणि पुढचा व्यक्ती ही परंपरा चालवण्याचं काम करत। बांधवांनो 9 दिवस सकाळ आणि संध्याकाळ अशी आरती असते बघा या गावात, धूप आरती, आणि सगळी ही नवरात्रातली मंडळी प्रत्येक मंदिरात फिरतात आणि धूप आरती करतात। बांधवांनो या पांडे गावाचं रहस्य, अजून एक रहस्य मी आपल्याला सांगतो बांधवांनो, या गावामध्ये मुस्लिम बांधव आहेत, काही मुस्लिम बांधव बांधवांनो काळभैरवनाथांच्या नावानं उपास धरतात। मुस्लिम बांधव नवरात्रीचा उपास धरतात 9 दिवस, आणि 9 दिवस हे सगळं पाळतात बघा, उभ्यान नवरात्र करतात। विचार करा, धर्म मुस्लिम आणि उपास धरतात काळभैरवनाथांचा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असं एकमेव असं गाव आहे की मुस्लिम लोक बांधवांनो काळभैरवनाथांचे भक्त। विचार करा बांधवांना, याच्यातून एकच दाखवायचे की देवापुढं धर्म आणि जात नसते, देवापुढं फक्त भक्ती असते, आणि देव हा भक्तीचा वकील आहे हो। प्रत्येक जीवानं जीवन जगावं कसं हा दिशा दाखवणार हे पांडे गाव। आणि बांधवांनो हा नवरात्रीचा उपास अशा प्रकारे चालतो बघा, उभ्याने अजिबात झोपत नाहीत, फक्त जी फक्त जी त्या ठिकाणी भांडलेले पलंगासारखं आहे म्हणजे झोपाळे, त्याच्यावरती फक्त डोकं टेकवायचं आणि थोडासा आराम करायचा, पाय जमिनीवर बघा। एवढा कठोर कडक उपास धरला जातो काळभैरवनाथाच्या नावानं। अष्टमीच्या दिवशी त्यांची सगळी पै पाहुणे जमा होतात, पेढ्याचा फार मोठा त्या ठिकाणी कार्यक्रम होतो आणि अष्टमीचा जागर होतो, आणि 4:15 काळभैरवनाथांना दह्यादुधाने आंघोळ घातली जाते, म्हणजेच पाखाळणी केली जाते, आणि तो पाखाळणीचा जो प्रसाद आहे तो प्रसाद नवरात्रीला बसणारी जी लोक आहेत बांधवांनो, प्रत्येक उपास धरला आहे ती लोक ते प्रसाद खातात आणि आपला उपास सोडला असं म्हणतात। घरी पोळ्या केल्या जातात आणि विजयदशमी सण हा साजरा केला जातो। तर बांधवांना असं महाराष्ट्रातलं एकमेव गाव, महाराष्ट्रातलं नव देशातलं एकमेव गाव हे साताऱ्यातलं वाई तालुक्यातलं पांडे गाव। बांधवांना जीवन जगावं कसं एक दिशा दाखवणारं गाव, सर्व जाती धर्मांनी राहू कसं एकच मंडळ गावात, सगळी परंपरा जपणारं गाव। बांधवांनी एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की या गावाची माहिती मला मिळाल्यानंतर मला राहवलं नाही, कारण हिंदू धर्माच्या परंपरा काय काय आहेत ह्या तरुण पिढीपर्यंत पोचावं, आपली इच्छाशक्ती किती प्रबळ असल्यानंतर बांधवांनो भक्ती आणि इच्छाशक्ती विश्वास ह्या गोष्टी जर एकत्र आल्या तर देव दिसल्याशिवाय राहत नाही, देवच दिसतो बांधवांनो। हे इतपत खरं हे पांडे गावाच्या भक्तीतून आपल्याला कळतं। बांधवांना त्या गावाची माहिती मला कळाली आणि मी व्हिडिओ बनवण्याचं काम लगेच हाती घेतलं बघा। तर बांधवांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, कारण नवरात्र तर संपत आले परंतु भक्तीची शक्ती काय असते यासाठी बांधवांना ही माहिती आपल्या हाती पडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि काळभैरवनाथांच्याबद्दल बांधवांनो कशा प्रकारे नवरात्र केलं जातं उभ्यानं ती माहिती पोचण्यासाठी शेअर करावं, आणि आम्हाला एक कमेंट काळभैरवनाथाच्या नावानं चांग बोला अशी कमेंट नक्की द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।